एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्र्यांची उद्या टास्क फोर्स सोबत महत्त्वाची बैठक होती आहे आणि उद्याच्या बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबाबत उद्याच्या या बैठकीत चर्चा होणार आहे, तर तज्ज्ञांसोबत संवाद साधल्यानंतर लोकलबाबत उद्या मोठा निर्णय होऊ शकतो. त्याचसोबत राज्यात हॉटेलला 4 वाजेपर्यंतच परवानगी आहे, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना काही अंशी सूट दिली जाऊ शकते. एकूणच काय तर उद्याच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तर अशीच एक बातमी पुण्यातून. पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री अजित पवारांची आज महत्त्वाची आढावा बैठक होती आहे आणि पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ते आज चर्चा करत आहेत. दरम्यान पुण्यात सध्या लेवल 3 नुसार निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुकानं खुली ठेवण्यास परवानगी आहे. मात्र दुकानांच्या वेळा वाढवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून वारंवार केली जाते आहे आणि याच संदर्भात व्यापाऱ्यांकडून आंदोलन देखील करण्यात आलं. तर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा राज्य सरकारकडे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पत्र पाठवलं आहे, त्यामुळे आजच्या या बैठकीत व्यापाऱ्यांना दिलासा मिळू शकतो अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येते आहे. आणि यानंतर आता एक चांगली बातमी आहे. नागपूरमधून कोरोनाची लाट उसळल्यानंतर नागपूर शहरामध्ये पहिल्यांदाच काल कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही आहे, त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल आता कोरोना मुक्तीच्या दिशेनं सुरू झाली आहे. परंतु नागरिकांनी यामुळे हुरळून न जाता अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं आवाहन पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केलं आहे. 6 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत झालेल्या कोरोनाच्या चाचणीत एकही रुग्ण आढळून आला नाही आहे आणि ही नागपूरकरांसाठी खरं तर चांगली बातमी आहे.